गणपती बाप्पा मोरया। गणपतीसाठी आपल्याला पटकन होणारे रोजचा छोटासा जो नैवेद्य असतो, आपल्याला भरपूर वेळ पण नसतो आणि रोजच्या आरतीसाठी आपल्याला वाटतं रोज काहीतरी नवीन केलं पाहिजे, ती सिरीज आपण घेतोय। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रसमलाईचे मोदक। सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत, चला आपण पण ट्राय करूया। रसमलाई मोदकसाठी आपल्याला लागणार आहे पनीर, मिल्क पावडर, ड्रायफ्रूट पावडर। म्हणजे रसमलाईचं जे टेक्स्चर आहे ते आपल्याला पनीरनी येतं, मिल्क पावडरनी छान क्रीमी टेक्स्चर राहतं त्याचं, आणि ड्रायफ्रूट पावडरनी आपल्याला तो प्रॉपर टी टेस्ट येते। चला सुरू करायचं। मी गॅस सुरू करते आहे। शक्यतो गणपती येण्याच्या आधी घरी मिल्क पावडर, केशर, ड्रायफ्रूट पावडर, पिठी साखर, मिल्कमेडचे कॅन अशा काही गोष्टी आणून ठेवा। कारण गणपतीतला आपला प्रसाद हा रोज आपल्याला वेगळं वेगळं काही करायचं असतं, पण ही सगळी तयारी असेल तर 10 मिनिटात, अवघ्या 10 मिनिटात आरतीची तयारी झाली की आपल्या 10 मिनिटात नैवेद्य रोजचा तयार होईल। शक्यतो मी प्रयत्न करते की 10 दिवस रोज तुम्हाला सोपे नवीन पदार्थ सांगेन। मी अगदी तुम्ही बघाल, 2 चमचे मी तूप घेतलंय, त्याच्यात 1/2 वाटी पनीर घेतलंय मी। पनीर आपण मिक्सरला फिरवू शकतो किंवा आपण हाताने पण क्रश करू शकतो। हे घरचं पनीर असल्यामुळे मी हाताने छान क्रश करून घेतलंय। याच्यातच मी 1/2 वाटी मिल्क पावडर घालतीये। पटकन होणारेच पदार्थ आता आपण 10 दिवस बघणार आहे, आणि तुम्ही हे ट्राय करा आणि मला रोज इंस्टाग्रामवरती, आपल्या आईच्या खाऊ इंस्टाग्राम किंवा आपल्या फेसबुक पेजवरती नक्की फोटो पाठवाल। मी तुमचे फोटोज नावासकट आणि तुमच्या गणपती बाप्पाचा पण फोटो त्यासोबत पाठवायला विसरू नका। मी प्रत्येकाचं नावासकट शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। अगदी जेवढं पनीर आहे तेवढीच मिल्क पावडर आहे आणि तेवढीच पिठी साखर घेतोय आपण। 2 चमचे साधारण ड्रायफ्रूट पावडर। ड्रायफ्रूट पावडर कुठल्याही सणाच्या आधी घरी करून ठेवा आणि हे छान मिक्स करतोय आपण। पदार्थ करणं हे खाण्यापेक्षा करताना घरात जी पॉझिटिव्हिटी येते ती खूप महत्त्वाची असते। आपल्या घराचं तोरण नेहमी हसरं असलं पाहिजे सणासुदीला, तर आलेल्या बाप्पाला पण आपल्याला घरी छान वाटेल। अवघ्या 2 मिनिटांमध्ये ह्याला, शक्यतो मी युजली नॉनस्टिक वापरत नाही, पण अशा पदार्थांना, मिल्कमेडच्या किंवा मिल्क पावडरच्या पदार्थांना नॉनस्टिक पॅन घ्या। ड्रायफ्रूट पावडर घातली आहे मी। तुम्ही नुसती काजूची पावडर घालू शकता, बदामाची पावडर घालू शकता। हे सारण पूर्ण पॅनपासून मोकळं झालंय। मी गॅस बंद करते, हे थोडं थंड होऊ द्यायचंय। मी इथे घेतलेला आहे एक मोल्ड, त्याला आपण तुपाचा हात लावून घेतोय। उकडीचे मोदक, तळणीचे मोदक आपल्या आईच्या खाऊ चॅनलवर आहेत, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनला देईल, वरती पिंक पण करीन, नक्की बघाल ते पण। मी आत तुपाचा हात लावून घेतलाय, हे थंड झालंय आपलं थोडं। हे थंड होऊ द्या म्हणजेच घट्ट येतं। आणि सध्या ट्रेंड होणारा रसमलाई मोदक आपण पण करून बघितला आहे, पण खरंच छान सुवास आहे, टेक्स्चर पण परफेक्ट आहे। नवीन नवीन पदार्थ केल्याशिवाय आपल्याला कळणारही नाहीत। ही गोष्ट मुलांना करायला द्या, त्यांना अजून मजा येईल। जास्तीच आहे ते बरोबर बाहेर आलंय। वाव, गणपती बाप्पा मोरया। याला छान केशर लावलंय आपण, केशराची काडी, आणि सगळे मोदक करून घेऊ आपण। कसा वाटतोय आपला रस मलाई मोदक? पहिल्या दिवशीचा आपला खाऊ तयार आहे। पहिल्या दिवशी गणपती बाप्पासाठी रस मलाई मोदक।